पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन पनवेल तालुक्यात करण्यात आले होते। त्या अंतर्गत अधिराज सामाजिक विकास मंडळ, साईनाथ मित्र मंडळाच्या माध्यमातून आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांच्या आयोजनातून भव्य कॅरम बुद्धिबळ स्पर्धा मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मधील गणेश मंदिरामध्ये, तर बॅडमिंटन स्पर्धेचे तालुका क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले आहे। कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेचे उद्योजक राजू गुप्ते यांच्या हस्ते, तर बॅडमिंटन स्पर्धेचे उद्योजक राजेश म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, उद्योजक राजू गुप्ते, राजेश म्हात्रे, सरचिटणीस अमरीश मोकल, अधिराज मंडळाचे खजिनदार प्रशांत करपे, सुमित झुंजारराव, किशोर बाबरे, प्रवीण भोसले, कॅरम कोच अतिश कल्याणकर, बॅडमिंटन कोच डॉक्टर मिलिंद घरत, संतोष लवंगे, सुनील गुरव, सचिन नाईक, अर्पिता मोकल, सचिन खैरे, अधिराज सामाजिक मंडळाचे सल्लागार आकाश भाटी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। सर्व कार्यकर्त्यांचा मित्र याच्या वाढदिवसा प्रत्येक हा कार्यक्रम झालेला आहे, त्यासाठी आपण सर्व लोकसंख्येने आलात। कार्यक्रमास आणि स्पर्धेस प्रोत्साहन देण्याकरता आपल्या सर्वांची उपस्थिती वाढली आहे व वेळोवेळी या सोसायटीच्या मैदानावर किंवा सोसायटीच्या हॉलमध्ये क्रीडाविषय सुमित अंदाजाबद्दल काही ना काही कार्यक्रम भरत असतो, मॅचेस भरत असतो, प्रकाश करपे ते काही ना काही मॅचेस भरत असतात आणि आता निलेशसुद्धा हे कार्यक्रम ठेवलेले आहेत, त्यामुळे सुट्ट्यांचा काळ आहे, मुलं इकडे तिकडे इतर काही करण्यापेक्षा किंवा मोबाईलवर विचार बसण्यापेक्षा प्रत्यक्ष इथे येऊन हे बुद्धिबळ कॅरम अशा स्पर्धेची त्यांना कोडी लावावी म्हणून भविष्यामध्ये फारच चांगला उपक्रम आहे आणि असेच उपक्रम त्यांनी वेळोवेळी लागवावे। म्हणजे मुलांमध्ये जे एक सोशल मीडिया किंवा व्हिडिओ गेम्स मोबाईलवरचे गेम खेळणं आणि घरात बसून नुसतं त्याच्यामागे राहणं हे थोडं बाजूला होऊन त्यांना मैदानी खेळायची किंवा अशा खेळायची सुद्धा आवड निर्माण होईल, त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानतो व हे कार्यक्रम आणि या स्पर्धा सुरू झाल्याचे घोषित करतो। परेशजी ठाकूर यांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने निलेश पाटील आणि अधिराज सामाजिक विकास मंडळ या माध्यमातून काहीतरी करावं अशी आमची 5 दिवसावर मीटिंग झाली। मग आपण काय करूया, तर सगळ्यांचं एकमत झालं की आपण बॅडमिंटन, त्यानंतर कॅरम आणि चेस या स्पर्धा ठेवूया। तर चेससाठी आणि कॅरमसाठी सोसायटीचं मैदान, सोसायटी गणपती मंदिराचा हॉल हा उपलब्ध होता, परंतु मग बॅडमिंटनचं काय करायचं म्हणून आम्ही आमदार साहेबांना विनंती केली की आम्हाला जे क्रीडा संकुल आहे त्यामध्ये तो हॉल 1 दिवसासाठी मिळावा। मग साहेबांनी आम्हाला परमिशन दिली आणि आम्ही मार्गी लागलो। त्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने आतिश कल्याणकर हे कॅरमचे चॅम्पियन आहेत आणि सगळ्या जे अरेंजमेंट आजपर्यंत ज्या स्पर्धा झाल्या त्या मी त्यांच्या अति सुखपूर्ण केल्या होत्या, त्यांनी होकार दिला। नंतर डॉक्टर मिलिंद घरत हे बॅडमिंटनचे चॅम्पियन आहेत, त्यांना विनंती केली की बाबा असं असं सर आम्ही करायचं ठरवलं आहे, त्यांनी आम्हाला होकार दिला आणि अशा प्रकारे 2 ठिकाणी या स्पर्धा आम्ही आयोजित केल्या। कॅरम आणि चेसची स्पर्धा ही गणपती मंदिरमध्ये सोसायटी मैदानावर होते, तसंच बॅडमिंटनची स्पर्धा ही आपल्या क्रीडा जिल्हा क्रीडा संकुलामध्ये चालू आहे आणि अशा प्रकारे पनवेलच्या विविध खेळाडूंना वाव मिळावा या हेतूने आम्ही हे आयोजन केलेलं आहे। यासाठी आम्हाला प्रामुख्याने मार्गदर्शन मिळालं, ते आमचे लाडके आमदार साहेब प्रशांतदादा ठाकूर तसंच परेश शेठ यांनी होकार दिला, त्यांच्या वाढदिवसामध्ये आयोजित करा जेणेकरून कोणीतरी होतकरू खेळाडू आपल्या पनवेलमधून बाहेर जाईल आणि पनवेलचं नाव उज्ज्वल करेल।